नमस्कार, मी पूनम पाटील. मी अलका पाटील. सासू सुनेच्या किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. साबुदाणे हे रात्रभर भिजत ठेवायचे, स्वच्छ धुवून मग त्यांना भिजत टाकायचे. हे चांगले नरम झाले पाहिजे. हे बघा, असे तीन मीडियम साईजचे बटाटे घेतले, त्यांना उकडून बारीक त्याचं किस करून घेतलंय, किसून घेतलंय त्यांना. शेंगदाण्याचं कूट, थोडी अर्धा चमचा लाल तिखट कलर यावा म्हणून, पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि जिरं टाकून तिथं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आपण. चवीपुरता मीठ आपण याचं मिश्रण तयार करून घेऊ. नंतर आपण उकडलेले बटाटे टाकले, हे शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरचीचा ठेस्यासारखं केलेलं आहे बारीक, आणि लाल तिखट चवीप्रमाणे मीठ. याला आपण छान बारीक करून घ्यायचे मिक्स. एकदम एक जीव सगळा मसाला झाला ना तर चांगली बँडिंग घेते ते वड्याला. तोपर्यंत आपण गॅस चालू करून देऊ, तेल गरम होईल तोपर्यंत. छान एक जीव होऊ द्यायचं. हे एक जीव असलं ना तो वडा फुटत नाही तेलामध्ये, नाहीतर तेलामध्ये वडा फुटून जातो. अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊ आपण. आता सगळं मिक्स झालंय छान. आता परत एक वेळेस आपण बरोबर मिक्स करून घेऊ. थोडस कोरडं सारखं वाटत होतं, त्या रसामुळे थोडस ओलसर झालंय. गोळा करून घ्यायचा, त्याला व्यवस्थित दाबायचा, म्हणजे तो तेलामध्ये सुटला नाही पाहिजे. व्यवस्थित दाबून घ्यायचा अगोदर. गोळा करून घ्यायचा असा थोडासा व्यवस्थित, आणि नंतर दोन्ही हाताच्या आहे ना थोडस प्रेस करायचं. आपण तेल चेक करून घेऊ. झालंय गरम छान. वडा सोडून घेऊ आता. आपण उलटा करून बघू. हा छान झालाय. एकदम वडा टाकता बरोबर त्याला नाही टच करायचा, नाही तर तो सुट्टा होऊ शकतो तेलामध्येच. दुसरा वडा टाकून घेऊ. आपण वडा आपण सोडून घेऊ. छान होत आहे आपले वडे. हा वडा बघू आपण कसा झाला. काढून घेऊ आपण याला. अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊ. आपण वडा टाकून घेऊ. एकासोबत आपण दोन तीन वडे टाकू शकतो. छान होऊ दे. चांगला झाला ना तर तो चिटकत नाही. छान होऊ द्यायचा थोडा वेळ एक साईड ना दुसरी साईड. वड्याची साईड आपण वडा टाकून घेऊ. आपले वडे
आपण आता टाकून घेऊ. आणि अगोदरचा वडा काढू. आपले वडे तयार आहेत. दरवेळेस आपण साबुदाणाच खातो त्याच्यापेक्षा हे ना हे खूप छान आहे आणि शॉर्ट याच्यामध्ये होतं लगेच लवकर. आपले वडे तयार झाले. तुम्ही पण ट्राय करा. उपवासाच्या दिवशी खूप छान पटकन होणारी रेसिपी आहे आणि लगेच होते. सगळ्यांना आवडते अशी रेसिपी. खूप सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. थँक्यू.